असाच दिवस निघून जातो. अनिकेत आज घरी लवकर येतो. जेवण करून सगळे गप्पा मारत असतात. तोच बाबा सगळ्यांना सांगतात, मला काही कामासाठी जपानमध्ये जावं लागेल, निदान 2 ते 3 महिन्यांसाठी. अनिकेतला ऑलरेडी माहिती असतं. आणि मी सोबत माझ्या बायकोला पण घेऊन जाणार आहे. तसं आरोही आणि अनिकेत नाराज होतात. तोच आई बोलतात, मला तर तुम्हाला सोडून अजिबात जायचं नाही आहे. पण आणि त्या बोलायच्या थांबतात. आरोही लहान मुलांसारखी आईला समजावत होती आणि तिला बघून अनिकेत हसत होता. आरोही आणि अनिकेतच्या समजावल्यामुळे आई जायला तयार होतात. काही वेळाने ते झोपायला जातात. सकाळी लवकर उठून आरोही आईला पॅकिंग करायला मदत करत असते. अनिकेत आणि आरोही दोघेही आईबाबांना मदत करत असतात. असाच दिवस संपतो आणि ते जेवण करून निघायची तयारी करतात. बाहेर कारजवळ येतात. तोच आई म्हणतात, माझी पर्स आत राहिली, ती आरोही आणायला जाते. तोच आई अनिकेतचा हात हातात घेऊन म्हणतात, अनु आम्ही इथे नाही तर दोघं मिळून राहा आणि आरोहीला समजून घे. ती लहान आहे, तिची काळजी घे. आई तू इथली काहीच काळजी करू नकोस, मी घेईल तिची काळजी. आणि अजून एक, भांडण करू नका आणि झालेस तर तू माघार घे, ती लहान आहे आणि तिला त्रास होईल असं काही वागू नकोस आणि तिला त्रास पण नको देऊस, पण थोडा त्रास देऊ शकतो, म्हणजे लवकरच आपल्या घरात एक पाळणा हलू दे. आईचं बोलणं ऐकून अनिकेत वैतागत म्हणतो, आता बस जा कारमध्ये जाऊन बस. तोच आरोही येते. तिला बघून आई म्हणतात, काळजी घे आणि निघतात. अनिकेत तिला म्हणतो, आरोही मला यायला उशीर होईल, तू झोप. आरोही सगळं आवरून बेडरूममध्ये जाते. पडल्या पडल्या तिला झोप लागते. अनिकेत आईबाबांना सोडून एका ठिकाणी जातो. त्याने मागे कुणाला तरी मेसेज केला असतो, त्या व्यक्तीला भेटायला जातो. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून चेतन असते. दोघं बसून गप्पा मारतात आणि ड्रिंक पण पितात. आपण ज्या कामासाठी भेटलो आहोत त्यावरती बोलूया का? चेतन पण हो म्हणतो. मी तुला 1-2 दिवसात सगळी माहिती देतो, तू जेवढ्या लवकर हे कोडं सोडवशील तेवढं चांगले होईल. अनिकेत, आमच्याकडे खास असे पुरावे नाही आहे, पण तू आम्हाला मदत केली तर मी लवकरच कोडं सोडवण्याचा प्रयत्न करेल. चेतन. अनिकेत म्हणतो, मी कोण आहे हे तुला माहिती आहे का? हो माहिती आहे. तू कोण आहे? तू डिटेक्टिव्ह आहेस ना? पण मला एका गोष्टीचं वाईट वाटले, ते म्हणजे आपण दोघं किती दिवसांपासून सोबत आहोत तरी तुझ्या नजरेत मी अपराधी वाटत होतो ना तुला. चेतन त्याला सॉरी म्हणतो. हे बघ, माझं कामच तसं आहे, कधी कुणावर विश्वास ठेवता येत नाही. पण मला उशिरा का होईना समजले, तुझा या गोष्टीशी काहीही संबंध नाही आहे. सो प्लीज तू काळजी करू नकोस. अरे एकदा एक पेशंट हॉस्पिटलमध्ये आले, त्यांचा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम होता, तर त्यांची ट्रीटमेंट माझ्या हॉस्पिटलमध्ये सुरू होती. बरेच दिवस होऊन सुद्धा त्यांच्यात काही सुधारणा नव्हती, म्हणून त्यांनी स्वतः हार्ट चेंज करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्याकडून सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यात, म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला. त्यांनी स्वतःच कुणाचं तरी हार्ट पण अरेंज केलं, ते कुणाचं होतं ते मला नाही माहिती. असे 3-4 प्रकरण समोर आलेत आणि नंतर मला समजले, हे लोक जे हार्ट घेऊन येत आहे ते रोडवर फिरणारे अनाथ लोक त्यांचे होते. मी सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली, पण त्या लोकांना समजले मी चौकशी सुरू केली आहे म्हणून. त्यांनी माझ्या फॅमिलीला त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या बाबांना काही गुंड लोकांनी खूप मारहाण केली आणि आमच्या हॉस्पिटलमधील एक व्यक्ती वाणी, त्यांना मी विचारणार होतो पण ते कुठे आहे मला नाही माहिती. चेतन त्याच्याकडे बघून बोलला, आता तुझ्या बायकोवर नजर आहे ना त्यांची? हो. पण हा सगळा तुझा प्लॅन आहे ना चेतन? अनिकेत हसून त्याला विचारतो. चेतन पण हो म्हणतो, माझाच प्लॅन आहे. पण तू मला मदत का करतोय मग? अनिकेत ड्रिंक पीत म्हणतो, मी तुला आता नाही सांगू शकत, चल मी निघतो. अरे अनिकेत, तुला जास्त चढली आहे, तू बोलव कोणाला तरी. चेतन तू माझी काळजी करू नकोस, माझा ड्रायव्हर बाहेर उभा आहे. चेतन त्याला म्हणतो, अनिकेत एक विचारू? विचार ना, तू एवढं पिऊन घरी जाणार? आरोही तुला रागवणार नाही का? अरे तिला माहिती आहे मी ड्रिंक करतो, ती काहीच बोलणार नाही. आणि आता एवढं लेट झालं आहे, किती झोपलेली असेल. अनिकेत तुझा संसार कसा सुरू आहे? गोष्ट पुढे गेली की नाही? अनिकेत चेतनच्या गालावर हळूवार मारत म्हणतो, नाही रे, अजून काहीच पुढे गेलो नाही, अजून तर तिच्या ओटांवर पण किस केला नाही मी. त्याचं बोलणं ऐकून चेतन हसू लागतो. अनिकेत त्याला मारत म्हणतो, तू माझा मित्रच नाही आहे, माझ्यावर हसतो का? थांब, तुला तर बघतोच मी नंतर. आणि त्याला बाय बोलून निघून जातो. काही वेळाने अनिकेत घरी येतो आणि हॉलमध्ये झोपतो. सकाळी त्याला लवकर जाग येते आणि फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातो. आत येताच आरोहीला पाहतो आणि फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन त्याचं आवरून आरोही जवळ जाऊन तिच्याकडे एकटक पाहतो.
तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो. आरोही झोपमध्ये असते, पण तिला चेहऱ्याला गुदगुली झाल्यासारखं होतं म्हणून ती हात चेहऱ्यावर फिरवते. अनिकेतला तिचं हसू येतं. तो तिला आवाज देतो, आरोही आरोही, पण मॅडम काही उठायचं नाव नाही घेत. अनिकेतने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिच्या कानात म्हटला, आरोही उठ, किती वेळ झोपणार आहेस? त्याचं बोलणं ऐकून ती डोळे उघडते आणि बघते तर अनिकेत तिच्या खूप जवळ असतो. काही वेळासाठी दोघं एकमेकांना पाहण्यात दंग असतात. तोच आरोही तडकन उठते. तिला आठवतो, घरी फक्त आरोही आणि अनिकेत आहे, राधाबाई तर सुट्टीवर आहे, म्हणून तिला सगळं करायचं आहे. अहो, तुम्ही मला लवकर का नाही उठवलं? आता तुम्हाला जायचं असेल आणि अजून काहीच तयार नाही आहे. अनिकेत तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणतो, आरोही काळजी करू नकोस, तू फ्रेश हो आणि खाली ये. आरोही पटकन तिचा आवरून खाली येते. खाली नाश्ता तयार बघून तिला खूप आनंद होतो. ती चेअरवर बसत म्हणते, बरं झालं तुम्ही ऑर्डर केलं, मला पण खूप भूक लागली होती. अनिकेत तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो, आरोही ऑर्डर नाही केलं, मी स्वतः माझ्या हातांनी बनवलं आहे. अय्या, तुम्हाला बनवता येते मस्तच, मला तर काहीच बनवता येत नाही, मला तुमच्याकडून शिकलं पाहिजे. अनिकेत पण म्हणतो, हो तुला तर स्वयंपाक शिकायची खूप गरज आहे, तुम्ही खूप छान शेवया बनवल्या आहे, मला खूप आवडल्या, मी पण तुमच्यासाठी बनवल्या होत्या शेवया, तुम्हाला आवडल्या होत्या ना? तिचं बोलणं ऐकून अनिकेत हसत म्हणतो, हो आवडल्या होत्या. आरोहीची बडबड चालूच असते. अनिकेत तिला म्हणतो, आरोही तुझा नाश्ता झाला की हॉलमध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याचं झाल्यामुळे तो हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसतो. काही वेळाने ती पण येते आणि त्याच्या शेजारी सोप्यावर बसते. हां बोला, काय बोलायचं आहे? तो तिच्याजवळ सरकतो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो, आज मी तुला रात्री बाहेर घेऊन जाईल, तू येशील का माझ्यासोबत? आरोहीला त्याचा राग आलेला, तो गेला नसतो. तिने साडी घातली होती पण त्याने तिला काहीच रिप्लाय दिला नव्हता म्हणून तिचा राग होता त्याच्यावर. तू कॉलेजला जाणार आहेस का आज? हो, मला काम आहे कॉलेजमध्ये, नंतर आमच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे तर आम्हाला सुट्टी आहे आणि मी सुट्टी एन्जॉय करायला मितालीच्या रूमवर जाणार आहे. तू मितालीच्या रूमला किती दिवस राहणार आहेस? जोपर्यंत सुट्टी संपत नाही तोपर्यंत. अगं, आपलं घर असताना तू तिथे जाऊन का राहणार आहेस पण? ती अनिकेतकडे रागात बघत तिथून उठते. अनिकेत तिचा हात पकडतो आणि तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिला घट्ट पकडून घेतो. आरोही मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहत असते. आरोही, मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? अनिकेत तिच्याकडे पाहत बोलतो. तो एवढ्या जवळ असतो की त्याचे श्वास तिच्या गालाला जाणवत होते. तिचे हृदय 100 स्पीडने पळत होते. ती काहीच बोलत नाही. आरोही, मी मॉन्स्टर दिसतो का ग तुला? तो तिची हनवटी पकडून चेहऱ्यावर करत बोलतो. आरोहीला तर कळतच नाही काय बोलावे ते. तू का घाबरतेस मला? मी काही तुला खाणार नाही आहे आणि मी तुला प्रेमाने जवळ घेतो तर तू अशी माझ्यापासून लांब लांब का जात असतेस? तुला मी आवडत नाही का ग? आरोही, हो नाही हो करत गोंधळून बोलते. तिला तसं बोलताना बघून त्याला हसू येतं. तू आज पूर्ण दिवस विचार कर, मी तुला आवडतो की नाही, आणि मी घरी आल्यावर मला सांग. मी तुझं उत्तर ऐकण्यासाठी आज लवकर घरी येईल. आरोही तर भान हरपून त्याच्याकडे पाहत असते. तिला काही सुचत नसतं. आरोही, मी काय बोलतोय? त्याचा विचार कर नक्की. आरोही, हो करते. ते मला बाहेर जायचं आहे, काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलून जाते. अनिकेत तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणतो, अगं मी तुला काय सांगतोय आणि तू काय बोलते आहे? मिताली आणि मी आज बाहेर जाणार होतो, आम्हाला बरंच सामान घ्यायचं आहे. ती नजर चुकवत बोलत असते. तिची अवस्था बघून अनिकेतला हसू येतं. आरोही त्याच्या मांडीवरून उठते आणि रूममध्ये जात असते. तोच त्याने तिचा हात पकडला, तशी ती जागेवर थांबली. त्याने त्याच्या खिशातून पाकिट काढले आणि त्यातून कार्ड काढले आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि तिचा हात पकडून तिच्या हातात कार्ड ठेवले. ती त्याच्याकडे पाहू लागली. अनिकेत तिच्याजवळ जात तिच्या कानात पिन सांगतो, हे कार्ड माझ्या बायकोसाठी, तुला काय काय घ्यायचे तेवढं खरेदी कर, पण मी तुला माझ्याबद्दल विचार करायला सांगितलं आहे, ते पण लक्षात असू दे. आणि हो, आज मला वेळ आहे तर मी तुला कॉलेजला पण सोडेल. त्याचं बोलणं ऐकून आरोही पळत रूममध्ये जाते. काही वेळाने फ्रेश होऊन दोघे पण निघतात. आज आरोहीला मनातून खूप आनंद झाला असतो, कारण अनिकेत स्वतःवरून तिला सोडायला येणार होता. रोज ती एकटी कॉलेजला जायची तर तिला भास व्हायचा कोणी तिच्या मागावर तर नाही ना. आज पण ती कारमधून बसून कॅमेरामध्ये चेक करत असते, पण तिला आज कुणीच दिसत नाही. काही वेळातच कॉलेजजवळ पोचतात. तो तिच्या गालावर हात ठेवत बाय बोलतो, ती पण बाय बोलते. अनिकेत त्याच्या कामात बिझी असतो.
सिस्टर अनिकेतला कॉल करून सांगतात, तुमचे काका तुम्हाला भेटायला आले आहे. अनिकेत म्हणतो, त्यांना केबिनमध्ये पाठवा. आणि विचार करू लागतो, आज काका अचानक मला भेटायला का आले? काका केबिनमध्ये येत म्हणतात, काय अनिकेत, तू तर खूप बिझी असतोस, काकांना काही फोन करून विचारपूस पण करत नाहीस. अनिकेत काकांकडे पाहत असतो आणि बोलत नाही. काय काका, आज इकडे कुठे? काही नाही रे, इकडे आलो होतो तर म्हटलं तुला भेटून घेऊ. कसं आहेस? मी मस्त काका, तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. अनिकेत एक विचारू का? हा बोला ना काका. तुझं आणि रोहिणीचे काल काही झाले का? अनिकेत मनात विचार करत म्हणतो, तेच तर म्हटले, हे केशव महाजन आज मला भेटायला इकडे का आले ते आता समजले. केशव महाजन रोहिणीच्या आईचा मानलेला भाऊ. अनिकेत डायरेक्ट मुद्द्यावर येत म्हणतो, काका काल मी रोहिणीला स्पष्ट सांगितले की माझं आरोईवर खूप प्रेम आहे, तू आपल्या नात्याला विसरून जा म्हणून. आणि तसेही रोहिणीनेच लग्नासाठी मला तयार केले होते. हो, तिने तयार केले ते तुझा फायदा बघून ना. आणि तू ज्या आरोईवर प्रेम करतो ती तर एक दिवस तुझ्या आयुष्यातून निघून जाईल, तेव्हा काय करशील? काका काय बोलताय तुम्ही? अनिकेत, मी काय बोलतोय हे तुला चांगलंच माहिती आहे. तू विसरला असेल पण मी विसरलो नाही आहे. तुझं लग्न एक डील आहे, लक्षात आहे ना तुझ्या? एवढं बोलून केशव निघून जातो. आणि इकडे अनिकेत विचार करत बसतो. केशव हॉस्पिटलच्या बाहेर जातात, तोच त्यांना रोहिणी दिसते. तिच्याजवळ जाऊन ते म्हणतात, मी ठिणगी तर टाकली आहे, बघूया पुढे काय परिणाम होतो आहे ते. केशव आणि रोहिणी हसतात आणि आपापल्या कामाला निघून जातात. इकडे कॉलेजमध्ये धमाल सुरू असते, सगळे फ्रेंड्स एकमेकांची भेट घेत असतात, कारण नंतर सुट्ट्या असल्यामुळे नंतर भेट होणार नाही. सगळ्यांना भेटून आरोही आणि मिताली निघत असतेच की तिला अनिकेतचा फोन येतो. अनिकेतने तिच्यासाठी गाडी पाठवलेली असते हे सांगण्यासाठी तो कॉल करतो आणि बोलून फोन ठेवतो. मिताली आणि ती कारमध्ये बसते, काही वेळातच मार्केटला पोहोचतात, खूप सामान खरेदी करतात, ज्वेलरी, कपडे, कॉस्मेटिक, खायचं सामान खूप खरेदी करतात. खरेदी करण्यात एवढा गुंग असतात की वेळेचं भान त्यांना राहत नाही. काही वेळाने दोघांनाही भूक लागते म्हणून त्या फूड सेक्शनला जातात, पिझ्झा ऑर्डर करतात आणि गप्पा मारत असतात. त्यांची ऑर्डर येते तसे दोघेही पिझ्झा खातात. आरोहीच्या मनात धाकधूक चालू असते अनिकेतच्या विचाराने. ती खाता खाता विचार करत असते. मिताली तिच्याकडे बघून म्हणते, तुला काय झालं? भूक तर लागली होती ना तुला, मग खात का नाही आहेस? तू काही विचार करते का? मिताली, बघ ना, आता आपल्याला सुट्टी आहे पण माझ्या घरी कोणीच नाही, म्हणजे आईबाबा जपानला गेले आहे आणि माझा नवरा तर हॉस्पिटलमध्ये बिझी असतो. आरोही, तू एक काम कर, काही दिवस माझ्या रूमला ये राहायला, म्हणजे तुला एकटं वाटणार नाही. आरोही म्हणते, आली असती ग तुझ्या रूमला, पण अनिकेतचं काय? आरोहीचं बोलणं ऐकून मिताली तिला चिडवत म्हणते, अरे बापरे, जिजूंची किती काळजी करतेस ग तू? मितालीचं बोलणं ऐकून आरोही काहीच बोलत नाही. मिताली विचार करत म्हणते, तुला आवडत असेल तर बघ. मिताली, बोल पटकन. मी तुझ्या घरी येते राहायला, म्हणजे तुला पण सोबत होईल आणि तुझा नवरा पण एकटा राहणार नाही. कसा वाटला प्लॅन? मिताली, तू खरंच माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझा किती विचार करते ना. थँक्यू डियर, यू आर वेलकम माय डियर. आणि त्या घरी येतात, फ्रेश होऊन बसलेल्या असतात. मिताली आरोहीला म्हणते, अगं पण मी अशी तुझ्याकडे आली हे जिजूंना आवडेल ना? मिताली, तू काहीच काळजी करू नकोस, ते काहीही बोलणार नाही. अनिकेत आधीच आलेला असतो पण आरोहीला माहिती नसतं. आरोही आणि मिताली टी व्ही पाहत असतात, तोच घरात काहीतरी पडण्याचा आवाज येतो. तशा दोघेही घाबरतात. आईच्या रूममधून आवाज आलेला असतो. त्या दोघे घाबरत घाबरत तिथे जातात आणि बघतात तर अनिकेत असतो. अनिकेतला बघून आरोहीला आठवतं, आज ते लवकर येणार होते. तू कशी विसरतेस ग आरोही? तोच मिताली अनिकेतला म्हणते, हॅलो जिजू. मितालीचा आवाज ऐकून अनिकेतला टेन्शन आलं आणि तो रागात आरोहीकडे पाहू लागला, पण मितालीला काही जाणवू दिलं नाही आणि तिला हॅलो म्हटला. तुम्ही कधी आलात? आम्हाला येऊन 10 मिनिट झाले असतील. तुम्ही बघा टी व्ही, मी जातो माझ्या रूममध्ये. आणि जाता जाता तो आरोहीकडे रागाने पाहत त्याच्या रूममध्ये निघून जातो. आरोहीला समजले होते त्याला राग आला आहे, पण ती शांत होती. अनिकेत रूममध्ये येतो आणि फ्रेश होऊन बेडवर बसतो. खरं तर त्याला खूप राग आलेला असतो. मनात विचार करतो, मी आज किती छान प्लॅनिंग केलं होतं, या मुलीला काही पडलेली नाही आहे माझी. तरी सांगितले होते पूर्ण दिवस माझा विचार कर आणि रात्री मला सांग. आणि वरून त्या मितालीला पण घेऊन आली. निदान आज तरी तिला नको आणायचं होतं. कधी मोठी होईल ही मुलगी काय माहिती? अनिकेत, कसं होणार तुझं पूर्ण आयुष्य? कसं काढणार तू तिच्यासोबत? इकडे मिताली झोपून जाते पण आरोहीला झोप लागत नसते. ती अनिकेतचा विचार करत असते. अनिकेत खूप रागावले आहे माझ्यावर, मी जाऊ का त्यांच्याकडे? पण मिताली, ती मितालीला हात लावून हलवते.
मिताली खूप गाढ झोपमध्ये असते. आरोही हळूच उठून त्यांच्या बेडरूमच्या बाहेर उभी असते. तिचे हृदय 100 स्पीडने पडत होते. ती हृदयावर हात ठेवत म्हणते, आरोही तुला काय होत आहे? आणि अनिकेतला आवाज देते. अनिकेत दरवाजा ओपन करतो. समोर आरोहीला बघून त्याच्या ओठावर हसू येतं, पण रूममध्ये अंधार असल्यामुळे आरोहीला काही दिसत नव्हतं. अनिकेत रागात म्हणतो, आता इथे का आली आहेस? तुझ्या फ्रेंडसोबत झोप ना. आरोही काहीच बोलत नाही, शांत उभी असते. तिला तसं बघून तो आरोहीचा हात पकडून तिला आत ओढतो आणि अनिकेत लाईट लावतो. रूम बघून आरोहीचे डोळे मोठे करून बघते, कारण रूममध्ये ठिकठिकाणी कॅन्डल लावलेले असतात. फुलांच्या पाकड्यांनी सजवलेला बेड बघून तिच्या अंगावर गोड शिरशिरी येते. तिचे हृदय तर आधी 100 स्पीडने पडत असते. अनिकेत तिच्यासमोर उभा राहतो आणि गुडघ्यावर बसत तिच्यासमोर रोज पकडतो आणि तिच्या डोळ्यात बघून तिला म्हणतो, आरोही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. मला सेम तुझ्यासारखं बेबी पाहिजे आहे, जे आपल्या प्रेमाचं प्रतीक असेल. आय लव यू बायको. त्याचं बोलणं ऐकून आरोही पूर्ण ब्लँक होते. तिला काय बोलावं काहीच कळत नाही आणि भान हरपून त्याला पाहत होती. अनिकेतने तिला आवाज दिला, आरोही. तशी ती भानावर आली आणि तिने ते रोज घेतलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. अनिकेत पण मिठी घट्ट करत तिच्याकडे पाहत होता. आरोही, डू यू लव मी ना? अनिकेतने तिला विचारले. आरोही लाजून लाल झाली होती. तिच्या तोंडून शब्द स्फुटत नव्हते. त्याला समजत होतं, म्हणून त्याने तिला तसेच मिठीत राहू दिलं. आज खऱ्या प्रेमाची मिठी तो एन्जॉय करत होता आणि तिच्या डोक्याला किस करत होता. आज आरोहीने मनापासून त्याला मिठी मारली होती. त्यात फक्त प्रेम होते. अनिकेत तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा वर करून म्हणतो, बोल ना ग, मी मगाशी तुला काहीतरी विचारले पण तू त्याचं उत्तर नाही दिलेस मला. आरोही त्याच्याकडे बघून मान हलवून हो म्हणते, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तुम्ही आवडता मला आणि प्रेम करते की नाही माझ्यावर? आरोही लाजून म्हणते, हो, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. तिचं बोलणं ऐकून त्याने तिला उचलून घेतलं आणि गोलगोल फिरवलं. तिला खाली उतरवत म्हणाला, आरोही मी खूप हॅपी आहे आज. आणि तिच्या कपाळावर त्याने ओट टेकवले. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते. तो भान हरपून तिला गालाला, मानेला आणि ओटांना किस करत होता. आरोही त्याच्या स्पर्शाने मोहरून गेली होती आणि ती पण त्याच्या ओटांवर किस करत त्याला प्रतिसाद देत होती. अनिकेत तिला उचलून बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर झोपला. त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावर, मानेवर फिरू लागले. तो तिच्या कानात म्हणाला, तुला बेबी 1 वर्षात पाहिजे की उशिरा? त्याचं बोलणं ऐकून तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्याकडून रिप्लाय मिळाल्यामुळे अनिकेतला आनंद झाला आणि तो हळूहळू तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला लागला. काही वेळाने कपड्यांची अडचण पण दूर झालेत आणि आज खऱ्या अर्थाने ते नवरा बायकोचे नाते मनापासून एन्जॉय करत होते. असेच पूर्ण रात्र एकमेकांच्या प्रेमात रंगवून ते झोपून गेले. सकाळी खूप उशिरापर्यंत झोपले होते. तोच त्यांच्या दरवाजावर टकटक करण्याचा आवाज आला. आवाजाने अनिकेत उठला. त्याने कपडे घातले आणि आरोहीच्या कपड्याला किस केले आणि तो दरवाजा ओपन करायला गेला. त्याला माहिती होतं मिताली असेल. दरवाजा ओपन केला आणि तिला गुड मॉर्निंग बोलला. तिने पण त्याला गुड मॉर्निंग बोलून ग्रीट केले. आरोही घरात दिसत नाही आहे, तुम्हाला माहिती आहे का ती कुठे गेली आहे? अगं ती फ्रेश होत आहे. आरोहीचं सामान इकडे आहे ना, म्हणून ती सकाळीच इकडे आली फ्रेश व्हायला. ओके, म्हणून मिताली पण फ्रेश होण्यासाठी निघून जाते. अनिकेत बघतो तर आरोही त्याला रूममध्ये दिसत नाही. मितालीच्या आवाजाने उठली असेल कदाचित. तो गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो. त्याला रात्रीचे क्षण आठवतात आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. वॉशरूममध्ये पण आरोहीचे तेच हाल असतात. तिला पण रात्रीचे क्षण आठवत असतात. तिचं आवरून ती निघून जाते. अनिकेत गॅलरीमध्ये असल्यामुळे त्याला कळत नाही. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.